नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्या याविषयी चर्चा करतोय। मागील व्हिडिओ मध्ये सुद्धा आपण संख्या याविषयी चर्चा केली। मागच्या व्हिडिओ मध्ये आपण नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या याविषयी बोललो। आज आपण समोरच्या संख्या पाहतोय, त्या संख्या ओळखायच्या कशा, त्याविषयी आपण आज या ठिकाणी चर्चा करतोय। पण सर्वप्रथम ही चर्चा करत असताना तुमच्याशी काही बोलणं महत्त्वाचं वाटतं। स्पर्धा परीक्षेच्या अँगलने आपण मॅथ शिकतोय, याशिवाय शालेय स्तरावरती स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, यासाठी सुद्धा या स्पर्धा परीक्षेच्या गणित विषयाचा तुम्हाला फायदा होणार आहे। पण याशिवाय ज्या कुणाला असं वाटतं आईला किंवा वडिलाला की आपला मुलगा भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हावा, त्या लोकांनी सुद्धा आपल्या लहान मुलाला सुद्धा किंवा हायस्कूलमध्ये असलेल्या मुलाला किंवा मुलीला हा व्हिडिओ नक्की दाखवा, म्हणजे त्याला याचा फायदा भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा फेस करताना किंवा स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना होईल, यात कुठलीही शंका नाही। मी यासाठी हे बोलतोय की कधी कधी आपल्याला असं वाटतं की गणित हा विषय फारसा महत्वाचा नाही, इंग्रजी महत्वाचा आहे। कधी कधी असं वाटतं इंग्रजी महत्वाचा नाही, गणित महत्वाचं आहे। कधी कधी असं वाटतं की दोन्ही महत्वाचं नाही, मराठी व्याकरण महत्वाचं आहे। पण हे सर्व जे विषय आपण या चॅनलच्या माध्यमातून हाताळतो, हे सर्व विषय सर्व अर्थाने खूप महत्वाचे आहे। आपल्याला लाईफ सर्वांना माहिती की ट्रेस फुल आहे, आणि जर ट्रेस फ्री जर करायचं असेल तर संगीत सुद्धा महत्वाचं आहे। म्हणून आपल्या चॅनलमध्ये संगीत स्पेशली तबला आपण इन्क्लूड केलेला आहे। मी यासाठी सांगतोय की सर्व जी माहिती आहे ती सर्व माहिती आपल्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण असा प्रकारचा विद्यार्थी किंवा यशस्वी व्यक्ती होण्यासाठी नक्कीच याची मदत होईल असं मला वाटतं। तर मित्रांनो, चला आपण आज संख्या याविषयी माहिती पाहतोय। मी अगोदर सांगितलं की पहिल्या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या बघितली। आता आपण समोर संख्या कोणत्या आहेत ते पाहतोय आणि त्या ओळखायच्या कशा ते सुद्धा आपण शिकू। तर चला आपण आता संख्या पाहायला सुरुवात करू। आज आपण पाहतोय मूळ संख्या। आता मूळ संख्या म्हणजे नेमकं काय, त्याची एक व्याख्या आपण लक्षात घेऊ, त्यानंतर मूळ संख्या आपण कशा ओळखायच्या ते उदाहरण सुद्धा पाहू। मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला एकने व फक्त त्याच संख्येने भाग जातो। एक किंवा त्याच संख्येने जर एखाद्या संख्येला भाग जात असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणायचं, मूळ संख्या म्हणायची, किंवा त्या संख्या मूळ संख्या असतात। लक्षात घ्या, संख्येला एक व फक्त त्याच संख्येने भाग जातो अशा संख्या मूळ संख्या असतात। याचं उदाहरण या ठिकाणी आहे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 वगैरे वगैरे इत्यादी इत्यादी। आता हे सर्व संख्या येतात याला मूळ संख्या आपण म्हटलं। पण मूळ संख्येमध्ये काही संख्या आहेत त्याचं एक वेगळं पण आहे, ते आपण पाहतो। जसं की या ठिकाणी आपण बघा, 2 ही एकमेव अशी समसंख्या आहे की जी समसंख्या सुद्धा आहे आणि मूळ संख्या सुद्धा आहे। म्हणजे एकमेव संख्या 2 अशी की जी सम आहे आणि मूळ संख्या सुद्धा आहे, हे वैशिष्ट्य लक्षात घ्या 2 चं। याशिवाय 0 व 1 ह्या मूळ संख्या नाहीत। 0 असेल किंवा 1 असेल, ते म्हणजे 1 ला 1 भाग जातो असं जरी असलं तरी सुद्धा 0 किंवा 1 ह्या ज्या संख्या येतात ह्या मूळ संख्या नाहीत, हे लक्षात ठेवायचं। कारण स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतं, त्यामुळे हे महत्वाचं लक्षात घेणं। याशिवाय 1 ते 100 अंकाचा जर आपण विचार केला तर या दरम्यान 25 मूळ संख्या आहेत। एकूण किती मूळ संख्या आहेत, 1 ते 100 दरम्यान 25 मूळ संख्या आहेत। त्या मूळ संख्या कोणत्या ते आपण पाहू। 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 31, 31, 31, 37, 43, 41, 47, 53 याशिवाय 59, 61, 67, 73, 79, 83, 97 ह्या एकूण 25 मूळ संख्या आहेत 1 ते 100 दरम्यान। हे झालं मूळ संख्येच्या संदर्भात। आता जोड मूळ संख्या म्हणजे काय ते आपण पाहू। आता जोड मूळ संख्या म्हणजे काय नेमकं, तर ज्या दोन संख्या किंवा ज्या दोन क्रमवार मूळ संख्या, क्रमवार म्हणजे क्रमाने येणाऱ्या, क्रमवार म्हणजे काय, क्रमाने येणाऱ्या ज्या मूळ संख्या आहे की ज्या संख्यामध्ये 2 फरक आहे। एक तर क्रमाने आल्या पाहिजेत आणि त्यामधला फरक किती असला पाहिजे, 2 असला पाहिजे। म्हणजे ज्या दोन क्रमवार मूळ संख्यांमध्ये 2 फरक आहे त्यास जोड मूळ संख्या म्हणतात। म्हणजे मूळ संख्या तर आहेतच त्या, पण त्यामधला जो फरक काय तो 2 असावा आणि दुसरी कंडिशन अशी की त्या क्रमवार असाव्यात। मग आपण त्याची उदाहरणं पाहतो या ठिकाणी, जसं की 3 व 5, 5 व 7, 11 व 13, 17 व 19, 29 व 31, 41 व 43,
59, 61, 71 व 73 म्हणजे मित्रांनो हे लक्षात घ्या की 1 ते 100 च्या दरम्यान एकूण 8 जोडमूळ संख्या आहेत. ओके, चलो आपण आता संयुक्त संख्या पाहूया. संयुक्त संख्या म्हणजे काय? सर्वात सोपं संयुक्त संख्या म्हणजे काय, 2 अंकाच्या गुणाकारापासून जी संख्या तयार होते त्याला संयुक्त संख्या म्हणतात. किंवा आपण असं म्हणू शकतो की मूळ संख्या व्यतिरिक्त ज्या संख्या आहेत त्या संयुक्त संख्या येतात. प्रत्यक्ष आपण त्याची डेफिनेशन जी व्याख्या ती पाहून संयुक्त संख्या म्हणजे नेमकं काय, तर 2 संख्यांच्या गुणाकारातून निर्माण होणारी संख्या म्हणजे काय संयुक्त संख्या. मी सांगितलं तुम्हाला अगोदर 2 संख्यांचा गुणाकार जेव्हा आपण करतो आणि त्यावेळेला जी संख्या आपल्याला मिळते ती संख्या म्हणजे संयुक्त संख्या. ठीक आहे, आता संयुक्त संख्येच्या संदर्भात आपण विचार करतो हे लक्षात घ्या की एक ही अशी संख्या आहे की जी मूळ संख्या नाही व संयुक्त संख्या सुद्धा नाहीये. एक कशी आहे, संयुक्तही नाही आणि मूळ सुद्धा संख्या ती नाहीये. नंबर 2 लक्षात ठेवा की 1 ते 100 दरम्यान एकूण 74 संयुक्त संख्या आहे. किती एकूण संख्या, 74 संयुक्त संख्या येतात 1 ते 100 दरम्यान. याचं कॅल्क्युलेशन आपण करू, 100 संख्येचा जर विचार केला आपण तर एक संख्या अशी की जी संयुक्त नाही आणि मूळ संख्या सुद्धा नाही. दुसरी गोष्ट अशी की एकूण मूळ संख्या 1 ते 100 दरम्यान किती येतात, 25 आहेत आणि संयुक्त संख्या किती आहेत, 74 आहे. याचं टोटल झालं 100. अशा पद्धतीने लक्षात ठेवा, म्हणजे मूळ संख्या 1 ते 100 दरम्यान 25, एक अशी संख्या की जी मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही आणि संयुक्त संख्या किती, एकूण 74. असं 100 कॅल्क्युलेशन आपण केलं ते लक्षात ठेवा. आजचं होमवर्क मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मी लिहिलेलं आहे ते सांगतोय, वाचतोय. 31 ते 40 दरम्यानच्या मूळ संख्या कोणत्या ते तुम्हाला लिहायचंय कॉमेंट बॉक्स मध्ये. प्रश्न क्रमांक 2 आहे, 91 ते 100 दरम्यानच्या मूळ संख्या किती आहेत. इथे संख्या लिहायची नाही, संख्यांची संख्या तुम्हाला लिहायची आणि त्याचा आन्सर तुम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये लिहायचंय. नंबर 3 असा आहे की एकूण संयुक्त संख्या किती, 1 ते 100 दरम्यान येणाऱ्या एकूण संयुक्त संख्यांची संख्या किती ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं कॉमेंट बॉक्स मध्ये. आणि क्वेश्चन नंबर 4 असा आहे की समसंख्या व मूळ संख्या असलेली एकमेव संख्या कोणती ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची. हे सर्व होमवर्क जे तुम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये लिहायचं. आणि सर्वात महत्वाचं, जर आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. लक्षात ठेवा सर्वात महत्वाचं, घाई नको, संपूर्ण व्हिडिओ जे तो काळजीपूर्वक पाहायचा आणि त्यानंतर हे जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि आन्सर जे आहे ते आन्सर तुम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये न विचारता लिहायचंय. या सर्वांसाठी सर्वांना ऑल द बेस्ट.